हातात तुतारी, चेहऱ्यावर स्माईल. महाविकास आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी केलेले स्वागत आणि त्यांचा उत्साह पाहून शिंदे भारावून गेले होते. महिलांनी औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. दरम्यान माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. रोल सर, तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय म्हणाल? मी माझा भाग्य समजतो. 1999 सालापासून एका माथाडी कामगारांच्या मुलाला आदरणीय पवार साहेबांनी राजकारणामध्ये संधी दिली. 5 वेळा आमदार, 1 वेळा मंत्री, आणि आता ज्यावेळेला आव्हान होतं त्या आव्हानाच्या वेळेला सातारा जिल्ह्यात चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन त्यांनी या ठिकाणी मला निवडणुकीला समोर जाण्यासाठी, या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व करण्यासाठी पाठवलेलं आहे. मला अभिमान आहे आणि मला खरोखर आनंद आहे. शेवटी आत्ताच्या संघर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला पक्षाचा नेता माझा लढतोय, नव्हे तर महाविकास आघाडी लढते, त्यामध्ये शरद पवार साहेब असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर राहुलजी गांधी असतील, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या असलेल्या या लोकशाहीच्या लढाईमध्ये माझ्यासारख्यावर टाकलेला विश्वास एक सार्थ करण्याचा प्रयत्न या सर्वांच्या ताकदीवर निश्चितपणे मी करणार आहे. सर, मागच्या वेळेला तुम्ही पराभूत झाला होता, जिंकली होती, पवार साहेब म्हणले होते गड आला पण सिंह गेला. मला एक खरोखर मी ह्याच उपकारामध्ये आहे की ज्यावेळा लोकसभेची निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा पवार साहेब सातारला यायला निघाले होते, माझा पराभव झाल्यानंतर तो दौरा रद्द केला. आत्ताच्या या सगळ्या पक्ष बदलाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी निष्ठावंत म्हणून राहिलो ही माझी पोचपावती आहे. आणि राजकारणाच्या शेवटपर्यंत पवारसाहेबांच्या असलेल्या माझ्या या नेत्याच्या बरोबर कायम राहण्याचा निश्चय केला, म्हणूनच ही संधी मिळालेली आहे. मागच्या अपयशाचं या असलेल्या सर्व परत एकदा विजयाच्या स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न करेल. आता राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे, अनेक नेते भाजप बरोबर गेलेले आहेत, काही नेते भाजप सोबत आहेत, तुमचं आव्हान कसं असेल विजयाचं? मला हे कळत नाही की आता आव्हान असतं तर उमेदवारी महायुतीने पहिली जाहीर करून टाकली असती. जाहिरती त्यांनी महायुतीने अजून उमेदवार जाहीर केला नाही, त्याचा अर्थ त्यांचा विश्वासार्थ नाही. अजूनही तुम्हाला मी सांगतो की सातारा जिल्ह्याचा निकाल फार वेगळा असेल असं समजू नका. उमेदवार मी आहे म्हणून बोलतोय असं नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पण 100% सातारची जनता हा निर्णय फार मताधिक्याने लावतील असा विश्वास मला आहे. मी निवडणूक कोणत्या राजांच्या विरुद्ध लढतोय असं नाही. मागे आपण बघितलं असेल, एक उदयनराजे ज्यावेळेला निवडणुकीला लोकसभेला उभे राहिले त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर राहिले म्हणून निवडून आले होते असा चित्र आहे. 99 पासून हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि आता महाविकास आघाडी एकत्र आहे. मी आव्हान कोणाचं समजत नाही. माझं म्हणणं आहे की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीला जर आपण बघितलं तर 100% सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जनता निवडणूक आणि तरुण विशेषतः ही निवडणूक हातात घेतील, शेतकरी निवडणूक हातात घेतील आणि इतिहास घडेल. आणि माझं आव्हान कोणाला नाही, माझं फक्त काय माझ्या पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी प्रयत्न करेल. आणि लोकांच्या विश्वासावर आजपर्यंत सातारा जिल्ह्याला प्रगतीवर नेण्यासाठी एक विजन असणारा कार्यकर्ता असावा अशी लोकांची आणि तरुणांची अपेक्षा आहे. आणि मी विधानसभा, विधान परिषद किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात सातत्याने अभ्यासपूर्ण बोलत असतो. कदाचित उद्या जनता ज्यावेळेला निवड करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा भविष्य काळामध्ये आपला डेव्हलपमेंट या सातारा जिल्ह्याची पुढे नेण्यासाठी कोण पात्र आहे याचा विचार करून माझ्या सरकारला संधी जर दिली आणि देतील हा विश्वास आहे. मी 100% हा सातारा जिल्हा बदलण्याच्या संदर्भामधला यशस्वी अशा प्रकारचा प्लान निश्चित स्वरूपात कृतीत आणेल हा विश्वास देतो. आपला अजेंडा काय असा कसा मांडता तुम्ही साताऱ्यामध्ये विजयाचा दावा करताना? विजयाचं गणित कसं मांडता साताऱ्यामधला दावा करताना? साताऱ्याचा निवडणुकीचा निकाल हा आता लागल्यात जमा आहे, माझ्या उमेदवारीमुळे नाही.
जी काही या महाराष्ट्रातल्या जनतेचा असंतोष आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आता दुष्काळाची परिस्थिती आहे, आजपर्यंत दुष्काळ हाचवत राहणारा या सरकारच्या प्रशासनाचा जो यंत्रणा कामाला आले पाहिजे ती आली नव्हती. अनेक प्रश्न या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे, पर्यटनाच्या बाबतीमधला प्रश्न आहे, किंवा आय टी हब किंवा औद्योगिक क्षेत्र वाढलं पाहिजे, सातारा सिटीमध्ये शिक्षणाला फार मोठ्या प्रमाणात वाव मिळाला पाहिजे, अशा प्रकारच्या अनेक प्रश्नाला डेव्हलपमेंट करून हा सातारा जिल्हा पुढे नेण्याचं एक विजन करण्याचा प्रयत्न मी 100% करेल आणि ते यशस्वी करेल, हाच माझा अजेंडा आहे.